चौहट्टा बाजार पोलीस चौकी समोर दोन दुकाने फुटले. चौहट्टा बाजार पोलीस चौकी समोरील दोन ज्वेलर्सचे दुकान चोरट्यांनी फोडले असल्याचे आज शुक्रवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आले. या दरम्यान चोरट्यांनी लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस चौकी समोरील दुकाने फोडल्याने चोरटा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण होतोय. दुसरीकडे रात्र गस्तीच्या वेळी पोलीस झोपा काढतात हे या चोरीच्या प्रकारानंतर पुढे आले आहे. पोलीस चौकी समोरही चोरी करण्याचे धाडस चोरटे करू लागल्याने व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. मंगेश कराळे व तळोकार यांची दोन ज्वेलर्सची दुकाने गुरुवारच्या मध्यरात्री फोडली असून चोरट्यांनी लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस चौकी समोर चोरी झाल्याचे समजताच वरिष्ठ पोलीस अधिकारीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत आहेत. मंगेश कराळे व विनोद तळोकार अशी त्या दुकान मालकांची नावे आहेत. मनीष वानखडे, अकोट ग्रामीण, प्रतिनिधी. पोलीस स्टेशन हे हाकेच्या अंतरावर असूनही कुठल्याच प्रकारचं पोलिसांनी इथं रात्रीच्या वेळेस गस्त घालणे किंवा काही करणे कुठलंच सहकार्य केलेलं नाही आहे. आणि सकाळी पण सुस्त बसलेले होते ते. कोणत्याच प्रकारच्या ॲक्शन्स त्यांनी घेतलेल्या नाही. उशिरा ॲक्शन्स आलेले आहेत आणि स्वतः एस पी साहेबांना म्हणजे इथं आल्यावर मग ॲक्शन्स झाल्या. काल रात्री छोटा बाजार ठिकाणीमध्ये दोन ठिकाणी घरफोडीची इन्सिडेंट घडलेला आहे. एक ठिकाणी खूप संगम ज्वेलर्स दुकानाला ते अटेम्प्ट झालेला आहे आणि दुसऱ्या ठिकाणी कराळे ज्वेलर्सकडे ते घरफोडीची इन्सिडेंट घडलेला आहे. त्या अनुषंगाने आम्ही सगळे पोलीस टीम इथं आलेला आहे आणि आमची पोलीस इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. आमचे डॉग स्क्वॉड, फिंगरप्रिंट एक्सपर्ट आणि आपला सगळे सायबर सेल टीम सगळे इथं आलेलं आहे आणि आम्हाला काही क्लू पण भेटलेला आहे. त्या क्लू आधारातनं आम्ही इन्व्हेस्टिगेशन करणार आहे.